तालुक्यात अशी चर्चा आहे तर तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार? आता असं काय हा विषय काही आहे, मी 29 ला काय सांगावं काय होऊ शकते, 29 पर्यंत खूप काय गडबड होऊ शकतं. सर जुन्नरचं नाव शिवनेरी का नाही? शिवनेरी करावं. नाही तुम्ही असं जाहीर का करत नाही का मी राष्ट्रवादी प्रवेश करणार नाही म्हणून? असं नाही बघा, मी आता जिल्हा प्रमुख आहे, आता मी फर्म आहे माझ्या आता तरी पदावर. आता अजित दादा 2 जुलै पर्यंत फॉर्म होते राष्ट्रवादी, 2 जुलै नंतर ते सुद्धा फॉर्म राहिले. दादा अशी चर्चा आहे, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सुद्धा करू शकता एखादी चांगली संधी आली तर. बघा मला राजकारणामधल्या कुठल्याही आता ब्रॅकेट राहिलेले नाही कोणासाठीच. ह्याचे ह्या राजकारणामध्ये शाश्वत असं पक्षाचं कुठलंही राजकारण आता राज्यात आणि देशात राहिलेलं नाही. त्यामुळे मला, मी एक सामाजिक माणूस आहे, कार्यकर्ता आहे, विद्यमान आमदारांनी मागे घोषित केलं होतं की पुढची निवडणूक मी लढणार नाही, मग आपण ती जागा घेणार का? त्या पक्षाला माझी जागा त्याने खेचून घेतली आमच्या पार्टनरमध्ये. दादा दादा जनतेमध्ये अशी चर्चा आहे की 30 तारखेला शरद पवार साहेब जुन्नर तालुक्यात येत आहेत, आपण त्यांची भेट घेणार आहात, अशी चर्चा आहे, काय सांगा? 100% भेट घेणार. असं आहे, इथे उद्या मोदी साहेबांना तर मी त्यांची भेट घेणं जाणार, इथे अमित शाह साहेबांना तर मी त्यांची भेट घेणं जाणार, इथं उद्धवजी ठाकरे जरी आले तर मी त्यांची भेट देणार. अहो हे मोठे नेते आहेत, राज ठाकरे साहेब आले, प्रकाश आंबेडकर साहेब आले, किंवा उद्या भविष्यामध्ये शरद पवार साहेब आले, अजित, मी सगळ्यांच्या भेट घ्यायला जाणार. अडचण काय भेट घ्यायला? ते परवर्ती एकमेकांच्या भेटी घेतातच आपण करून, आम्हाला काय अडचण आहे? दादा बेबड सफरीच्या माध्यमातून